माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापति पंचायत समिति बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सीरीज सांडाळ चौकडीच्या खरामती। अब खरा खरा तुम पुढारी झालं करून समजा उचा पती घरातून पुढारी झाला करून समजा उचा पती घरातून पुढारी झाला करून समजा उचा पती हे चांडाळ चौकडीच्या करामती हे चांडाळ चौकडीच्या करामती गांजा मटका लांडीला पाडी समद्यास आलाय उत नऊ टक्क मारून झिकट झाला वापला टाक वापला ए आंगा कुठ टाकतोय तो पोटत माझ्या तुला खेळाय नाही म्हणून सांग की खेळाय म्हणजे तिथं कुठे बॉल पोटत सोपा बॉल टाकला त्याने टाक चार बॉल झाले तर ए पप्पू असं टाक त्याला येतं वय खेळाय काय पोट धरायला लागले लगेच नाही बघा अरे क्रिकेट म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा खेळ असतो त्याच्यात तुम्ही भंग घालताय क्रिकेट कसं प्रेमाने खेळायचं असतं बाळूकडून शिका रामभाऊकडून शिका बाळू बॅट घे बाबा तुम्हाला भांडायचं बसताय न्याय कसा द्यायचा आयुष्य गेले भांडणं मिटवता मिटवता माझं तुमचे भांडणं मिटवतो ना मी बाळू मी काय म्हणतोय कोणीच काय बोल नका दहा बॉल मला टाक आम्ही सहा बॉल खेळतो दहा बॉल कुठं नाही बाबा तिकडे बॉल खेळ कसा असतो ते बघा हा आजपर्यंत ज्या आम्ही तुला टिप्स दिल्या त्या सगळ्या वापर बाळू हा बाळ का एका जागेवर खेळा की मी कुठं बॉल टाकायचा आयुष्य गेलं क्रिकेट मध्ये आयुष्य हवा आयुष्य पण जागेवर स्थिर उभा राख की मी बॉल टाकतो थोड्याशा वादामध्ये आम्ही थोडा दोघांनी चुकीचं पोरग आहे रामभाऊचा पट्ट्या कसं तुम्ही जागा खेळाला कुठं मी पळताय मला कळतंय का भाऊ जिकडे तुम्ही दिसता का नाही तिकडे मला सगळं दिसतंय सरे माग मध्ये टाक बाळा मध्ये हो आता मध्ये घेऊ का एक लाट टाकू अहो मग त्यांना सांगा की बाबा त्यांना सांगा की टंपा उभा राहिलं मग तुला बॉलिंग टाकाय नाही बाळू
कस काय बाबा का बोलत स्पिन स्पिन कस वाजत हरभजन सिंग सारखं अरे बळवा राऊ झाले प्रामाणिकपणे खेळायचं तुम्हाला डावगीतला की जातो वेळ पळत तुला लगा परत घेणार नाही खेळायला ह्याला घ्यायचं नाही परत खेळायला बघितलं का पोरांनो कशी चिडकी इथं अरे त्यांना माहिती आहे मी चौकारून फोरशिवाय हाणतच नाही हा बरोबर जी रावली जाऊ द्या गेली तर गेली आता आपण काय करू आपण चौघच खेळू मी बॅटिंग करतो तुम्ही बॉलिंग टाका तुम्ही दोघ जण फिल्डिंग करा तुम्ही नुसतं फिल्डिंगच करायला होतं आम्हाला पहिला आम्ही बॅटिंग खेळतो अरे मला आउट केलं मी तुम्हाला डाव देणार की तुम्ही सारखं फिल्डिंगलाच बसवता बरे काम करा तुम्ही जावा भाऊ निघून तुम्ही त्यांच्याच लायकीचं दिसत आहे आधी आमची बॅटिंग द्या मग आम्ही जातो काय ना बॅटिंग नाही बॉलिंग नाही लगा चालायला क्रिकेटचा काय नियम कानून कायदा काय माहितीत का टंपात जाणारा बॉल जर मी अडवला तर तुम्हाला आउट झाला आउट झाला आउट होत नाही सांगा ना मी तुम्हाला अरे पप्पा तुला माहितीये का ह्यांची असल्या स्वभावामुळेच काल ही हरल्यात मुंबई म्हणूनच चेन्नई जिंकली जिंकू दे ना मुंबई मुंबई मध्ये काय धमक आहे ती असा बांध पोखर लगेच नांगूर लावला मी अभि समोर यांना त्याच वेळेस चॅलेंज केलं म्हणून तुझा बांध पोखर तुझ्या जर धमक असेल ना तर हे किती आरात माझ्या तुम्हाला नको सांगू तू आपलं पाणी सोडायचं काम कमी नाही तुला आजच कळलं आज राजस्थानची आणि चेन्नईची मॅच आहे आज दूधचं दूध आणि पाणीचं पाणी होईल आणि आज जर राजस्थान जिंकलं ना तुझ्या दारात फटाकडं मी येऊन वाजवणार आहे अरे मुंबई तर तुम्हाला धावळा तुडवलच पण ही बारकी चिरकी ना ती स्वतः आणून हाणतात तुम्हाला हितन पुढे तर मुंबईची रोजात बोलला ना तर तुमच्या काना खाली फटाकडं नाही वाजवत मुंबई वन्य मुंबई नाथ खोळा अरे जायचं आपल्याला चटकीने शेरडांना गावात काढून ठेवलंय तिने काकीने तुझ्या आणि गाडी धरून आणून पटकीने म्हणजे आपलं परत 12 बजेला जायला मोकळा मी तुमचं काम आहे होय माझं काम आहे जा की तुमचं तुम्ही मग खरशा मैत्री आपली असली होय मग तुझ्या तर सोबाशरा बचत काय बदल जायला अरे तू जेव्हा माणूस काळजाचा तुकडा आहे माझा नाही राव आजचे दिवस जमणार नाही राव आज लय महत्वाची मॅच आहे माझी मॅच हो मॅच तुला बाकड्या देणार आहे काय ते रोहित शर्मा देणार काय तुला संध्याकाळी मीठ नसलं काल म्हणाला तर का धोनी येणार आहे तिथं तुझ्या तिथं चुलीला जायला घाला बर काकाचं काम ऐकायचं म्हटलं की तुझ्या जेव्हा येतो या हा तिथं जेव्हा येतो सकाळ सकाळ काकी जेव्हा वर्ग म्हणायला नाही बाळू काका तुम्हाला काय कळत आजचे दिवस नाही येणार मी मला अजिबात अक्कल नाही आणि तुझं गच्च भरलाय मी तो अक्कली नाही पाण्या कसला दाखवतो तुम्हाला माहितीये का संस्कार आहे तुला दिलेत काय बापांनी संस्कार माझ्या अप्रो घाला होतो का आता काय झालं त्याला पांडुरंग म्हणायचं पांड्या म्हणायचं नाही कधी आई बापांनी लेखराचं नाव हौसरी ठेवलेलं असेल अपमान करायचं नाही बरं
हार्दिक पांडुरंग म्हण तुम्ही? हा हार्दिक पांडुरंग म्हणाव का? पांड्यान चांड्यान काय पण म्हणत सुटायचे रे? चांड्या कुठं म्हणले राव? म्हणू नको बाळा, राजस्थान आणि चेन्नईची मॅच आहे आज, येड आहे का काय? मूर्खा तुला काय देणं घेणं आणि खायला देणार काय? राजस्थान आणि चेन्नईची मॅच आहे का? तुझ्या तोंडीला जळ घालायला येणार आहे तो धोन्या बाळू का? तुम्हाला काय कळलं? तुम्ही जा वाचे दिवस डोका डोक्याला टाप करू. मला अजिबात अक्कल नाही लगा, तुझ्या डोक्याला ताप व्हायला लागला ना. इथं किती मोठं गावात भांडण चाललंय राव, इथं मॅच आम्हाला बघून द्या. मोबाईल मध्ये लक्ष आणखी मिळेल का खायला? त्यांची ते राजाला बघलेला. चल माझ्या बरोबर तू तुला लागा जेवायला जाऊ. संध्याकाळी जाब्याव वडापाव सांगतो तुला. मला नाही जमणार राव आज. स्टॉप झालं अरे आपल्याला मग आणताय कसं राव? मग दोस्त आहे का कोण आहे? येतो की मी तुम्ही मावा पुढे, मी आलो मागणं तुमचं. जावा घरी, मी आलो. तू लाबाड झालाय रे मॅचच्या पायात ध्यानात असेल ते आण आण करून मरचेल मॅच. काम धंद्याचं नाही बघितलं तर मॅचच्या नाव बाळू का? येतो राव लगेच आलो. जाऊ पुढे तुम्ही, आलो मी. आलो की नको? मी काय करतो, मी माझा मी आणतो मैत्री कट आपली. आलो बाळू का? राव कट आवाजची दिवस राव बाळू का? मॅच मध्ये जाळलाय तुला, पेट झालाय तुझ्या मॅचचा. जावा राव तुम्ही मग. उघडच लागायचं, महत्वाची मॅच राहिली माझी. सुसरो सुस आ तिकडे वहिनी इकडे बरी लाईट गेली तुमची. काय म्हणता? अहो चला पटकीने काय येणे का? सुभाषराव कसं बोंबलं येत सकाळ सकाळ कामात आल्याचं बघायचं. आता कुठे नेता मला? चला तुम्हाला वडाभाऊ सांगतो. चला पटकीने वडाभाऊ माझ्या आवडीचा विषय. मी चालू का गाडी? का बसा तुम्ही. वडापावले वडा तयार रे का? नाही नाही अगदा तसं अजून मिरच्या तळे येते. मिरच्या तळे द्या. सुभाषराव मी तुम्हाला खायचे एवढे सांगणार होतो, अर्धा तास लागेल. एक काम करा, दोन तीन मिरच्या देण्याच्या. बाळासाहेब अर्धा तास थांबू की आपण? ऐका की मिरच्या तात्पुरत्या घ्या, वडे संपले तर मिरच्या असं द्या. तो रानात आमच्या ढोबळी मिरची केली शिमला, त्याच्यावर रोग काय जरी पडला तुमची सवय काढणार नाही कोणाला, म्हणून तुम्ही बघून येऊ. तरुण ठोकरम खाल्ला असताना वडा पाहून मग दिवसभर बसलो असतो. दोन तीन मिरच्या द्या. मिरचीच काय करणार? राहू द्या की वाडा पाव नाही म्हणणार, मिरची तरी समाधान मला की मागे आलो. चालू ठेवा. चालू देऊ करणार मी तुमच्या. तुम्हाला वाईट लग्न नाही तुम्ही म्हणून म्हणते. लई तापडसा भाव झालाय तुमचा आज इकडं. सवय कुठं असते? घरची सुद्धा काम केली नाही. तंट बघ अध्यक्षाला राहण्यात आणलाय वडापाव खायला म्हणून. दोन मिरच्या दिल्या तुम्ही तिथं? अहो शिल्लक नव्हतं वडापावचे, तयार झालं नव्हतं. मिरच्या तरी दिले ना, तेवढी जाणं आहे का तुमच्या? माणसं माझ्या तोंडाकडे बघायला लागले राव बाळासाहेब. माणसं घरी आणून देणार का खायला? तू नाही पिटली तर नसतं आलं तर परवडलं असतं. अहो असू द्या सोबत. सुभाषराव माणसाने उपकार करून ठेवावं म्हणजे माणूस दुसऱ्यांदा उपयोगी पडतो. तुम्ही मेल्या तुमच्यासाठी सरपण मला जाणं द्यावा लागणार आहे. आणू चाल बाकी सगळं होतं बरोबर. उद्या दूध प्याचा लग्न म्हशीच असं नाही, कामं केली पाहिजेत. कामं करून मग बोंबलं खिंडायचं. कोणा सांगायचं ना वडापाव नाही चालवलं राहणार चालवलं तुम्हाला? नाही तसं ना अहो वडापाव तयार होतो राहणार चालू म्हणणार ना. माझी काय किंमत आहे बाळासाहेब? तुम्ही घालावली सगळी माझी किंमत. असले तरी सगळ्याला कामं करावं लागतात. कामं धंद्याचं बघितलं चांगलं की माणसं बघायला लागली राव. मी खाली तोंड घालू का? खाली लग वाटतो सुभाषराव. काका सगळ्या कर्मचाऱ्यांना सुट्टी असती बरोबर का? सुट्टी असती. मग पाणी सोडण्याला कधी सुट्टी दिली का? सुट्टी नाही. मग आज मी सुट्टी घेणार आहे. आज माझ्या आवडता संघ चेन्नई, आज त्याची मॅच आहे आणि आज बोलला बोल बघणार आहे मी. आज बघा बघा आज रिसरा अर्ज दिलाय मी. चालेल चालेल बघा. मी काय म्हणतोय, तुम्ही दोन्ही कामं करा, पाण्याचे ऍडजस्ट करा आणि ते बी करा. नाही ना माझा आवडता संघ आहे काका, आणि आज जर संघ जिंकला चेन्नई की संध्याकाळ तुम्हाला जेवण. चालेल हा मग सात वाजता मॅच आहे बघा. इथं बसलाय साडेसात.
आम्ही आमची घरची कामं सोडायची, गावचं काम बघायचं, आणि तू खुशाली तर बसलाय मोबाईल घेऊन पाणी कोण सोडणार होतं गावात? आज माझी सुट्टी आहे. सुट्टी असते वे पाण्यावरच राजकारण चालू होतं, विरोधक आमच्या आगावर धावून येतील. सगळ्या तुम्ही सुट्टी देता का नाही? देता का नाही? मग मला एक दिवस दे की राव सुट्टी. काम करायचं का नाही? हो का? आज माझ्या आवडत्या संघाची मॅच आहे, आपण आज रिलॅक्स, डू नॉट डिस्टर्ब. डू नॉट डिस्टर्ब. हा आणि काय खाचील? डू नॉट डिस्टर्ब तर बंद करा. कोटत सहा सहा महिने पगार नाही. सहा महिने देत नाही, पण सहा महिन्याने एकदम देतो ना. देतो का नाही पगार? सहा महिने कुठं जाते? निमक खाता मॅच मध्ये काय मिळणार आहे तुला? काय मिळणार ती बघून? आवडता संघ राव मेंबर हो माझा. काय आवडता संघ? मग काय चुलता लावतो तुझी आवडता संघ? सगळं बंद करायचं का मग? आज आपली सुट्टी. सुट्टी? ए पप्या, आता माझ गपाना करू नका. दुसरा कामगार ठेवी ठेवा, त्याला वालच माहित नाही कसं सोडायचं. ठेवा, कसं मी आम्ही करू? ठेवा, कसा मी ऍडजस्ट करू? हा, दोन दिवस अडचण होईल. संजू, तुला जमल कर पाणी सोडायला? सरपंच, दुसरा ठेवू, पण ह्याचा बी जिरवू ना. अडचणी दिसून तू एक विचार कर. सरपंच, तुम्ही संध्याकाळी ना चेन्नई जिंकलं, संध्याकाळी जेवण सांगतो तुम्हाला. संध्याकाळी राय जाती खुरपायला, दुसरीकडे बायको खुरपायला जाती. 200 रुपये हाजरीने तू आम्हाला जेवण सांगा. तुम्ही घरच्यांनी पाणी मागितलं तर मी देईन. कुठं जात जायचं नाही आज रिलॅक्स. जावाय बापू, तुम्हीच व्यायाम सुरू केला का? आपला कोणावरच भरोसा नाही. गणाव सुद्धा आपला भरोसा राहिला नाही. समजा गणा जर पडला तर चुलत्याचं नाव जायला नको, त्यामुळं आपण स्वतः करतो. मारता का तुम्ही? नाही, आमचा संपला काळ आता. का? नुसतंच माझी पहिलवान वय. नाही, आता वय झालं आमचं. जावाय बापू. भाऊ, काका मार तोडून घेस काय? एक व्यायाम तर एक मर्यादा असते. उगा झोल आण नका. गणा, व्यायामाला कधीच मर्यादा नसते. काय व्यायाम करायचा असतो? पहिलवानकीसाठीच नाही. कुठं बोंबलं ठेवतो रे सकाळपासून? हा, ते गाय पुढं ढीर लावून ठेवलाय खायचा. भाऊ, आज दिवसभर कुठं जात नसतो. आज महत्वाची मॅच आहे. का म्हणजे मॅच आहे आज? आणि मॅच असल्या तुम्हाला माहिती, आयपीएल सुरू आहे, मी हलत नसतो कुठं. गणा, ले क्रिकेट क्रिकेट करू नको, प्रपंचाकडे दुर्लक्ष करू नको. रानातलं बघ, काम धंदा बघ. भाऊ, काम करूनच करतोय सगळं. सगळं ओके केलंय एकदम सकाळपासून. आता एकदा बसल्या उठत नसतो. गणा, अरे ते आयपीएलच्या नादात तू सकाळपासून बघतोय. मी व्यायाम केला नाही, तो खुराक घेतलं नाही, आणि गा गुरांखाली इतकं मोठा ढिगारा करून ठेवतो एका टायमाला. हा, तुम्ही तर बोलूच नका. तुम्हाला तालमीपेक्षा वेगळं काय माहितीये का नाही? अहो, हे खेळ सुद्धा खेळच एक प्रकारचा. अरे, पण तू तालीम उडून लागला खेळ बघायला. तालीम बी करतोय, ही बी केलं पाहिजे. ते गाणा अन्न लाद बिन बोल. तुम्हाला कुस्ती शिवाय काय कळत नाही माझी? सगळ्याला सगळं कळत. ले तोंड उचलून बोलू नको. थांब, फ्यूजच काढून टाकतो. कशी लाईट राहते? काढा 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 फ्यूज. मला काही फरक पडत नाही भाऊ. जनरेटर कवा जोडून ठेवलाय मी. काय गाण्याचं लय नियोजन पुढचं असत. काय त्यात इन्कम आहे वगैरे? इन्कम नसला तर आनंद आहे. आज ध्यानात ठेवा की आज जर भाऊ काय होतंय माहितीये का? आज समोरची जर पार्टी हरली ना, जल्लोष होणार आहे गावात, जल्लोष. अरे, बारकाल्या पोरांमध्ये चिडत बसलाय सकाळी, जल्लोष करतोय. अरे, तो बाळून मी तिथं नसतो आलो ना. अक्षरशः हाणला असता पोरांनी तुला. कशाला चिडत असतो रे? कोण चिडलं? मी चिडत होतो का? ती पोरं चिडत होती पुढची. अरे बाबा, ती खेळणार त्याला बाजूला. तुम्ही कशाला? तुला चांगल्या भाषेत सांगतोय. सगळी काम आधी बघ, मग क्रिकेट आणि खेळाचं चाल कर. काय तुमचं? तुम्ही बघा, काम करायचे असेल तुम्ही करा. आज हालत नसतो मी दिवसभर. काय संबंध आता म्हणजे? बर, प्रत्येक वेळेस तुमचं ऐकून घ्यायचं का भाऊ? मी व्हायचं पोरा सोरांचा जीव आहे. घरी बघायची नाही मॅच. हा, विरोधक आहेत ना, विरोधक माझ्या टरीला लागल्यात. आज जर त्यांचा जर संघ हरला ना, तर गावात बघा ना तुम्ही, कळू द्या त्यांना बी गाणं काय चीज आहे ती. अहो, मी आज मी राजस्थान रॉयलचा समर्थक आहे. ए गणा, तुला क्रिकेट खेळाय घेतल्यासारखं, तू 11 वागडे असल्यासारखं कशा छाती काढतो तू? घरी मॅच बघायची नाही, कुठे जाऊन उलट गा माझ्या घरात बघायचं नाही. पळत ना, पळते. काय पोरांच्या डोक्यात शिरलंय भूत याच? खेळणारी खेळत्याल, जिंकणारी जिंकत्याल, हरणारी हरत्याल.
कशासाठी हे सगळं? तुमचे संस्कार, तुमच्या पुरीचे संस्कार। अहो आम्ही चांगला प्रयत्न केला जावा बापू। आम्ही किती होळकायचा घरी पण गेलो तो ओळखायला। काय अध्यक्ष काय काम आहे? काय नाही, फलटण वरनं जाऊन यायचं होतं। अरे आमिर, हे मोबाईल लागला हँग व्हायला, आता म्हटलं नवीन मोबाईल घ्यावा। आता मोबाईल मधला माहितीचा कोण? आमिर तू येसो कोण आहे का? अध्यक्ष तुम्हाला राग येईल बर का, पण राव मला आज जमणार नाही। आज आमदार नाही, खासदार नाही, अक्षरशः मुख्यमंत्री जरी मला म्हणलं ना चल मायासंग 5 मिनिटं तरी मला जमायचं नाही अध्यक्ष। आज लय महत्वाची मॅच आहे। अरे मुख्यमंत्री, आमदार, खासदार ह्याच्यापेक्षा सुभाषराव तुला महत्वाचं आहे ना? मी सुभाषराव चल म्हणतोय तुला। नाही राव अध्यक्ष, तुम्हाला माहित नाही आज लय महत्वाची मॅच आहे। अक्षरशः मी उपास धरलाय, सकाळ धरणं पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही घेतला मी। आन आज आहे का ना चेन्नईच्या टीमनं जेवढं सिक्सर मारतील ना तेवढं नारळ मी भिवायला फोडणार आहे अध्यक्ष। आज काय मला काम सांगू नका। होईल का चेन्नईची टीम तुला घरी आणून देत असेल खायला, एवढं गुणगान गायला लागलाय। नाही अध्यक्ष तुम्हाला नाही कळणार। अरे चल येऊ लागा। नाही नाही सॉरी अध्यक्ष, मला उशीर होईल, परत मॅचला जायला उशीर होईल मला। संस्कार नाही तुम्हाला बघ, संस्कार अजिबात नाही संस्कार। अध्यक्ष तुम्हाला आजपर्यंत कधी नाही म्हणलो का? एक दिवस राव तुम्ही माझं समजून घेऊ शकत नाही। गावातला एक सुद्धा माणूस माझा शब्द मोडत नाही। असं पैसे पोरांना दिन चला म्हणलं 100 पोरं एका गाडीवर बसतील माझ्या। प्लीज राव उद्या जाऊ अध्यक्ष, प्लीज उद्या जाऊ राव। तुला नेत नसतो, तुला नेत नसतो, माझा मी मोबाईल बघतो चल। सॉरी राव, सासवडीतलं भांडण मिटवाय नेशील की मला? तेव्हा मी म्हणतो की वेळ नाही। मला सोडले शाळेच्या पुलाव चटकेने। ऐका बाळू काका, ह्यांच्याबरोबर जावा, मला लय महत्वाचं काम आहे। अध्यक्ष ह्यांना सोडा, वाटलं तर जावा की फलटणला बी घेऊन त्यांना। बाळासाहेब चला बसा येऊ फलटण वरून जाऊन या। आम्हाला काम त्यांचं सुचू द्या, आम्हाला नका नेऊ तुमच्या बरोबर बोंबलं धेंडायला। फलटणला आज, फलटणला उद्या, बारामतीला उद्या, पंधराला उद्या, कारखेला कुठे न्यायचा? आमचा खरा खेळ कामात त्याचा नाही। मलाच कसं नेलं? हा वडापाव देतो म्हणला, तिथं खुशाल मिरच्या खायला घातल्या ते अजून पोटात आग होती म्हणलं, मोबाईल घ्यावा तिथं दवाखान्यात दाखव आग होती पोटात म्हणून। हे संस्कार नाही संस्कार तुम्हाला। तू अध्यक्ष बाळू काका जा, तू मला सोडव स्टँडवर। मोकळा आहे बाई स्टँडवर सोडायला। मेरा दिल प्यार का दीवाना। टिरडिंग 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 टिरडिंग। ए बटरवाणी तोंड जा काय बसलाय बटराच्या दुकानाला राखड वर आंगठी करायची अर्ध्या तळ्याची म्हणून दुकान उघडायची वाट बघतोय मी। बटराच्या दुकानात कुठे आंगठी कराय? तुम्हाला आकडले का? दिसत तस नसतं म्हण जग फस्त रामभाऊ, दिसत तस नसतं म्हण जग फस्त। यांनी मुद्दाम असले दुकान ढुले चोरी होऊ नये म्हणून। काय सीसीटीव्ही कॅमेरा लगेच दिसताय तुम्ही, त्याच्यात माकडाकड तोंड केलेलं त्याच्यात दिसणार तुम्ही। मला राहुल पवार कधी काय म्हणलं नाही मी बटराच्या दुकानात सोन्याचं बी दुकान चालू केले म्हणून। तो कसा म्हणेल? तुमच्यासारखी चोर गावात असले तो कसा म्हणेल? तो सांगा येणार यायचा। तुझं काय सिक्युरिटी म्हणून ठेवला का तुला? माझं काम आहे तुम्हाला आकडे का? माझं काम आहे राबो। बरं बाळू बरं झालं माझ्या ध्यानात आलं, सकाळचा डाव घेऊन पळाला। हा मला मला काम आहे काम आहे पुढे पळाला वर चल डाव दे। बॉल टाक मी बॅटिंग करतो जावा चल ग्राउंड वर चल डाव दे मला, मला बॅटिंग 6-4 मारायच्यात। बोलत्या जा तिकडं, मला 6 मारायचा खानदानात बॅट द्यायचं का कधी हातात तुमच्या? चल की दाखवतो जरा मग, चल की दाखवतो मरायचे काय कारण नाही गरीबाला इथं चार चौघात। अरे तो पळून आला ना आता धरलं की लगेच म्हणतोय गरीब आहे मी। माझ काय बाळ्या तुला कुठलं रे एवढं जमत, कुठनं शिकलाय तू? अरे दोष आहे ना माझं, तुम्ही माणसात आबरू खातो कुत्र्या मांजराशिवाय बोलत नाही आणि एखाद मी लय गरीब आहे म्हणतो बर। तिथे माझ्या बाबा बोट काळा काळा मोडले, मला एक जण फसवले, मला आपल्यातले एक जण सकाळी फसवले, मला म्हणलं इथनं जाऊन येऊ 5 मिनिटात वडापावच्या गाड्या नेलं आणि तिथं एक वडापाव खायचा असतो नाश्त्याला, 7 वडापाव खाल्ले सुभाषरावनी, 7 सुभाषरावनी 7 वडापाव। काय राखीच पोट असेल आता का काय कोणा ठेवा? मला तर म्हणलं मी डाएट वर आहे। डाएट तेव्हा इकडे वहिनीला सांगतो डाएट करतो करतो आणि डाब्यावर जाऊन जेवतोय, कसं डाएट करतोय तेव्हा? आता 7 वडापाव खाल्लं बराच आर वाढला की सुभाषरावचा पहिल्यापासून खादा। पहिला अर्धाच वडापाव खायचा होता, 7 वडापाव फुकाटचं म्हणल्यावर खाणारच की? फुकाटचं म्हटलं काय? फुकाटचं गावलं बापल्या धावलं। बरं एक काम कर,
त्यांना सात सांगितलं ना, मला दोनच सांग. मित्र नाही हा तुम्ही बेकारी काय मदतीला धावत नाही त्याला सात सात वडापाव आणि तुझ्या बरोबर रात्रंदिवस असत त्याला दोन वडापाव नाही. गद्दार कोणी कोणाचं नाही गद्दार. खायसाठी माग पाहणार आणि वेळ आल्यावर परत अंग काढून घेणार असली नीच अवलादे नीच. आम्ही गद्दार आणि तू सारखा खातो उद्धार. अरे उद्धार करू नको आमचा लय बाळ्या. चल मला मारायचं काय कारण का मारलंय तुला धराव का नाही नालायक माणसा. हेच ना तुम्ही तिथं नेणार मला खोलीत कोणून मारणार. मला माहित नाही तुमच्या आवला किती राक्षस आहे त्या. मग नाही ऐकलं मग तसंच असतो. मित्र मित्र म्हणजे तू आपटायचं मग काही इलाज नाही. तू तसा माझ घेत का करतो. तू चांगला आहे ना बाळ्या. अरे भाऊ तुमचं काळ येतो आणि तिकडं दुसरं जाऊन काळ करा. मला काय बोलू नका. मला ठेव सुद्धा काळ आहे. मी तर रामभाऊ जा तिकडं. सुभाष रावला सात वडापाव मला राव सुभाष राव राव मला राव काम आहे घरी राव. चल माझ काम कर आधी. दोन वडापाव का वाढ करताय. अय बघा आपल्या गावात नाही का तंटा मुक्त्या एक देशाच्या गावात जर अशी गरीब मला म्हणणं मर्द असलेली म्हणणं नाही. सुभाषराव बाळू लयच मला सारखा ओढून नेतोय. वडापाव सांगतो वडापाव सांगतो. दोन वडापाव सांगणार आहे तो वडापाव. हा आग होती अजून पोटात आग. हा होणारच ना. सात सात गेले तर म्हणल्याव गरीबाला लुबड्या जाऊ नका एवढं. मित्र माझा गरीब आहे. अहो ह्या माणसाने वडापाव खायला नेलं आणि काम तर तिथं वडापाव खायला नव्हतं राहणार. ते जाणायचं होतं गुरांना खायला. मला गुणवून नेलं वडापावच्या तिथं. तो म्हणतोय अर्ध्या तासात वडा होईल. होतं का तयार होतं का वडापाव तुम्हाला. आपण तो म्हणला ना अर्ध्या तासात. हे म्हणलं मग काय तयार आहे. मिरच्या मग त्याने मिरच्या मुडबर दिले आणि ते मला खायला लावलेत. असला माणूसही काय आयसान खरा मोश आहे. खोटं बोलतोय माणूस. त्याला उपडून सात सात वडापाव खाताना लाज नाही वाटत. रामभाऊ मी फलटणला जायचं कॅन्सल केलं. पोटात आग होती म्हणून त्या मिरच्याने. काय ह्यांच्या नादी लागताय तुम्ही. ह्यांच्या लक्ष ठेवताय तुम्ही. आणि खरं कोणाचं म्हणून होईल बाळू. काय म्हणतात ती. अहो मिरच्या खाया घातल्या मला फक्त यांनी. काम करून घेतलं फक्त पिंडी माग. अहो गावातली सगळी बघायला लागली माझ्याकडं. सुभाषराव कसाच पिंडी धरून मी लपत होतो. तुमचा मला काय भरोसा नाही पण मला बाळू दोन वडापाव द्यायला. चले बाळू. नाही नाही आधी माझं वड मला गुलवून नेलं होतं ना. आधी मला वड द्यायचं तर त्यांना पडला का. तुम्ही दोघं काय भिकारी का काय. स्टँडवर तरी जाऊन भीक मागा. बरं मागताय कोणाला. गरीबाला ज्याला खायला नाही त्याला. ऐक आज आम्ही दोघं पण भिकारी तुझ्या गिरदार. अ बाळासाहेब मला दोन वडापाव द्या ना. सात पेक्षा दोन लय स्वस्त असतात. लाचार रे लाचार. चला सांगतो तो मला. मला वड्यापेक्षा माझ्या पोटात आग होती. ह्यांनी दवाखान्याचा खर्च केला पाहिजे. मी अजून तुम्हाला इंड्रेलची बाटली देईल. पेणार का तुम्ही. मिरच्या दिले की खाताना लाज वाटले नाही. आता पोटाची आग होती. मग मोबाईल वर काय बघत बसलाय. पाणी नाही गावात. आम्हाला पाणी चला नाही. काय करायचं. अरे आपण सुट्टी आहे. तुम्ही येताय पळत फांडा घालीन डोके. पाणी पाहिजे मला आता. आता अरे मी काय पाणी. मी सुट्टी वाजायची सांगायचं नाही. पाणीच पाहिजे आताच्या. आता पाणी नाही आमच्या नळ्यात. बघितलं नाही सरपंचाला की कोण. माझ्याकडे काय. मला पाणी सोडणार कोण आहे. आपण माझी सुट्टी आहे. मला पाणीची गरज आहे आता. आपा माझी सुट्टी आहे. मी हांडा ही करीन. मला पाणी पाहिजे. चल पाणी पाहिजे. आपा माझी सुट्टी आहे. सुट्टी असली तर पाणी सोडणार कोण आहे. आणि मी आहे दुसरा माणूस लावायचा. ऐक सगळ्यात ग्रामपंचायत सदस्य दुसरा माणूस लावायचा. मला आताच्या आता पाणी पाहिजे. आपा सरपंच पाणी मला पाहिजे. आपा सरपंचाला फोन कर. मला भर पाणी. अरे आपा माझ्या का माग लागतोय. तुझा सरपंचाकडे मुस बिसवला. रात्रभर काय पाणी चाललं होत. डायरेक्टच योजनेचं पाणी. नमस्कार साहेब. पाणी आहे का आम्हाला. आहे का पाणी. काय करायचं पाण्याचं. रात्रभर ऊस बिसवला. काय करायचं पाणी. मला त्याचं काय घेणं नाही. पाणी तुमच्या घरातलं तुम्ही आणायचं आणि आम्हाला द्यायचं. पाणी मला पाहिजे. काहीच बोलू नका तुम्ही. पाणी पाहिजे. पाणी नाही ना. ऐका पाणी. आता आमचा माणूस आहे का जागेव. माणूस जागेव नसतं तरी आम्ही काय करणार. तुम्ही उत्तर देऊ नका. आप्पा बदले बाळ आता आपला येतो. हो बरोबर आहे ना. खाली बस खाली खाली बसायची जरूर नाही मला. आणि मग काय उभे. पाणी पाहिजे. मला पाणी पाहिजे. तुला उभे घरातले सरपंच साहेब. तुम्ही खाली बस. हा बोला. पाणी पाहिजे तुला. हो नीट बसा खाली. चप्पल खाली खा. चप्पल काढायची गरज नाही मला. बाकी काय. चला बोला. पाणी तुला मिळेल. बर पाणीपट्टी भरली का. मग पाणीपट्टी भरलेश्वर मी आलो खांडा आपटायला. पाणीपट्टी भरलेश्वर आलो का. मी खांडा सुद्धा आम्हाला मिळाला. पाणी सुद्धा येणार.
सरपंच साहेब तुमचं न्याय चाललाय. ए थांब, न्याय द्यायचा आहे तुला. पप्प्याने लय जाडकापणा केला तर कुठे दिसला का तुला? मला नाही ना दिसला. अंडाभर पाणी पाहिजे असेल तर माझ्या घराकडून ने. अंडाभर ना घरची माणसं काय प्यायची? मी पाणी पिली एकटा अंडाभर, घरची माणसं काय प्यायची सांगा बरं तुम्ही. आजच्या पुरतं जरा दम कर. मला चालायचं नाही. पाणी मिळण्याची कारण तुला आपा एवढ्या तावाने आला नका. पंचवार्षिकला मागच्या काय उद्योग तुम्ही काय म्हणला होता? तुम्हाला पाणी यायची येईल. येत आहे की पाणी? पाणी नाही, दोन दिवसाला पाणी सुटाना. काय पाणी सोडताय बंद? तुमचा कार्यकर्ता बंद करतोय, पाणी जातोय. दोन दिवसाने असं काय होतंय? मग काय आम्ही काय सगळ्याच्या घरी काय एक एक तास? तुम्ही काय म्हणला होता आधी इलेक्शन आला तेव्हा? तेच काय राजकारणात तसंच म्हणायचं असतं. तुला मागच्या इलेक्शनच्या टायमिंगला आम्ही आश्वासन दिलती पाण्याची मान्य पूर्ण नाही ती. नको पूर्ण नाही. तुम्ही काय केलं? सरपंच साहेबाला निवडून दिलं आम्ही. दिलं पण तुला घरकुल दिलं मध्ये. तुम्ही दिलं नाही ना सरकार दिलंय आम्हाला घरकुल. सरकार सरकारचं तुम्ही काहीच दिलं ना घरकुल? प्रस्ताव कोणी दिलाय? आम्ही प्रस्ताव दिला तर आमचा तिकून वर्ण आलं ना आम्हाला. जमीन असून गरीब दाखवलाय तुला. जमीन पिकती का? जमीन आमची. आणि मग पिकती काय? मग काय हे करतोय? तिथं लाभ घेतला आणि तरी आम्हाला हे करतोय. काय बोलायचं ना मला? तुम्ही घरात पाणी द्या. वेळेला उपयोग नाही, उपयोगी पडलो तरी सुद्धा हा उलटलाय तो असं. मला अजिबात काय बोल नका. तुमचा माणूस लावा पाणी सोडायला. पाणी नाही आम्हाला. टाकीतलं बघ पाणी. पाणी आणि जाते टाकीतलं पाणी बघ. दर याला अर्थ नाही साहेब. बाकी नाही बोल नको बघ. काय सरपंच साहेब काय लावले तुम्ही? हा वय सरपंच बाय म्हणते नाही पाणी. हो पाणी नाही म्हणते घरात. कस काय करायचं? तुम्हालाच पाणी नाही म्हणलं आम्ही कस काय करायचं? नाही त्यांचा लाड केला ना डोक्यावर बसलेला असेल. खुर्ची खाली जाळी असं वाटते. चटक बसायला लागले. नाही आमच्या खाद्या उभा राहून सरपंच की मी राहत आहे की काय वाट? तिथं घसा तुटायला लागला फार सांगा सरबत तरी ऐकेल का नाही ऐकतो गौरी गौरी वहिनी 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 माझी राहा ती वहिनी ना गौरी वहिनी असं असं गौरी वहिनी असं त्या वहिनी म्हणायचं काय तिथं? चला बाई कोण गौरी काय? गौरी काय करते काय खाण बिन घुमता सरबत घ्यायचं होतं काय ऊन आणि नको नको झाले मला. आणि डोकं इतकं हे झालंय ना दुखायला अर्धं डोकं दुखतंय बघ. काय का पाणी घरात थेंबर तरी पाणी ऐका म्हणून मगापासून ऐकते मी सरबत पाहिजे सरबत पाहिजे. ते आप्पा पण आलतं तिकडून काय नक्की तुम्हाला मुख्यमंत्र्याचं पद मिळालंय का काय? काय झालं आता गाव बराटतंय माझ्या नावाने. अरे तू तरी का बस. आता मी सकाळ ना बघते हांड घेऊ घेऊ माणसं माझ्या घरात आहे ते मला थेंबर पाणी नाही वरून सरबत पाहिजे बाई तुम्हाला. रात्री चालय सासरी जर ऐकलं तर म्हणे काय अवघड काम आहे तुझं? माझा बाबा आलाय म्हणूनच जरा हळूच बोलते नाहीतर मग दाखवलं असतं तुम्हाला. आणि पहिली सरपंच पदाचा राजीनामा द्या आणि दोघं मिळून घराघरात पाणी भरा. आता मी राहशील का काय? ही काय मग असलं सकाळ दरम्यानचं डोकं उठवलंय गावातल्या माणसाने माझं. वहिनी चार माणसं घरात आली म्हणून काय होते गावात बोबाटात झाला ना? तुम्ही तर गप्पच बसा बघा. तुमच्यामुळं माझा नवरा बिघडलाय. बिघडलाय? हो बिघडलाय. कुठं काय काय राहिली तुमची? अख्खं गाव येतंय माझ्या दारात पाणी द्या पाणी द्या पाणी द्या. रोज का उठलंय नाही सांभाळता येत तर द्या की सरपंच की सोडून काय त्याला पकडून बसलाय तुम्ही बी. पाणी सोडणारा तर येळावर जर तुम्ही दिला असतं पगार पाणी तर ही वेळ आली असती का? द्या की महिन्याच्या महिन्याला पगार आहे त्यांच्या. बघतो ना काय बघा पगार घरचे इकून त्याचा पगार करू का? वसूल झाल्यावर पगार होत्या का कधी? पाण्यावाल्यामुळे काय नाही. पहिले आधी मला बी पाणी आणून द्यायचं. पहिले घराघरात पाणी भरायचं दोघांनी मिळून. आणि पुढे माणसाला यासारखं माझ्या घरी आणायचं नाही. डोकं उठतं माझ्या माणसाला बघितलं. चला सर्वात पाचा तुमच्या घरी ग्लास मोठा आणल्यात का आता? शॉर्टकट तुमचं ह्यांचंच घर आहे का? नाही ह्यांच्या घरी जाऊन पिऊ ना आपण. बायको गेली बचत गटाच्या मिटिंगला. आम्ही काय येडाय तुम्हाला सरबत पाजा म्हणायला?
अहो मला फलटणला जायचं ते हा मोबाईलचा प्रॉब्लेम झालाय फोन यायनाय जायनाय आणि आमऱ्या का टमऱ्या एवढा आकार तुम्ही मी म्हणलं की बाबा चल तुला मोबाईल मधलं कळतो अध्यक्ष मॅच आहे मा तो जे आय पी एल ची म्हणला सहस्र आमऱ्या का टमऱ्या म्हणाय तुम्हाला शोभते का संस्कार नाही त्याला संस्कार आमावला गडी काय तुमच्या त्यानं न्यायते नाही ना आमरे का टांबऱ्या माताय मग त्याच्या बायकोचं त्याचं भांडण झालं तर मिटवाय कसा चार दिवस घरी येत होता उपकार करता का काय बाळू भेटावले पाहिजे ते आजकालच्या मुलांना संस्कार कमी पडत चालले वाईट वाटत असे मुलं आगाव बोल शहाणे आजकालच्या मुलांना संस्कार कमी पडल्यात आणि तुमचा का नाही का शहाणा तेव्हा दुसऱ्याची किंमत ठेवतो का तेव्हा चुल त्याची ठेवत नाही म्हणजे आमची किंमत ठेवलंय सुभाषराव वाक्षीरशा क्रिकेटवरनं विषय निघाला म्हणून सांगतो त्याला म्हणलेला का एकदाच आणून ढिगभर टाकलाय गुरांखाली गवताचा त्या खायाचा शेत बदाम होत तू कुठे गेलो माझे ए कच्या खाताय ना हरभरा खातात तडातड चिंचोका का खिशात आहे बदाम म्हणजे तो गाणं सुद्धा राव माघारी बोलायला लागला छोट्या मी चापटणार होतो छोट्या छोट्याला वजन आहे म्हणलं चल माझ्यावर गवता सुद्धा आला नाही सुभाषरावला नेलं मी आम्ही दाखवलं सुभाषराव वडापावच सुभाषराव लाचार गत माग बसलं आणि कसं तरी वजा आणलं माझ्या मला माझे डोक्याला होत गपकिशाने सांगितलं की मग असे सुभाषरावनी म्हणजे छोट्या नाही म्हणलं म्हणून मला गाडीवर बसवलं होतोय डोक्याचा भाग लागतो आणि डोक्याचा वापर बाळासाहेब जास्त करतात गावचल की माझ्या त्याच्यामुळे बिघडल्या गत करतोय तू बर बिघडल्या करतो तुम्ही आपण काय करू तुम्ही तर अति येड येड्याचा कॅप्टन रामभाऊ आज येड्यांची चलते एक मिनिट थांब येड्यावून मला ध्यान झालं यांना दाखव तू घेस का माझा कामधंदा सोडला दोन मिनिट आयपीएलची मॅच मॅचचा नाद लागलाय मॅचचा बेकार मिटव तू एका मिनिटात हॅलो रोहित शर्मा चला अरे काय लावलं तू ते गाणं काय गायचंय रोहित शर्मा काय लावलंय आमच्या गावातले सगळे पोरं बिघडले ती मी मागाशी त्या धोनीला दम दिलाय अरे तुम्ही आयपीएल खाता पैसे कमावता आणि आमच्या गावातले पोरं बिघडायला लागली भांडणं करायला लागली तो जबाबदार आहे मुंबई लावून मी तुला जा विचारणार ह्याचा लाईट नसल्यामुळे टावर बंद या हा तू काय असं समजतो कायला का दुतली मारणाची वय ताणून आणली ला कान इतकी ताणून जी मारली का नाही बॉल नुसतं हवेत न जायचं हवेत म्हणजे डोळ्याची पाप नेलं वस्तू बॉल पविलन मधी माग नाही पुढे नाही डायरेक्ट स्ट्रेटच बॉल मारायची ना आणि कशाचं काय तो कुठे तो चांडा आंबऱ्या लेमूज होता चेन्नई चेन्नई हा त्यांचं झालं त्याच्यामुळे घरात बसली निघत नसते ती बाहेर अरे तो अंडा कसा त्यांना जागा नाही तर कुठे टब्या टब्या आणि तो एकसारखा जकाच माळायचं म्हणे अरे दोघं सुद्धा पुढे येणार नाहीत तर आनंद झाला हरली त्यांची एकदाची अरे हरणार होती ती त्याच लायकीची ना अरे आपल्या संग नडली होती मुंबईला हरवली ना आम्हाला हरवली अरे मुंबईचं म्हणा तू नावच घेऊ नको होय असं जाऊन बॉम्ब वाजवतो का त्या दारात आणि तू लगेच शूटिंग घे लगेच लगेच फोटो क्लिक करायचा नाचायचं तर मी होय हलगी लावायची कर हलगी दारातनच आपण कशाला पैसे घालवायचे फटाकडं वाजव फटाकडं अरे फटाकडं वाजवतो हलगी बी लावायची कुणाला कुठंच कमी पडायचं ना छोट्या अजिबात त्यांना त्यांची लायकी दाखवू काय आहे ती आपल्या मुंबईला बोलल्यात म्हणजे कालीच आहे मुंबई म्हणजे आपण मुंबईला हरवते नुसतं ते मुंबईला हरवते त्यांना असली बारकी चिलीपिली मारते ती चिलीपिली ताणून हाणत्यात म्हणजे बेकारी केली त्यांची सुद्धा रातभर मला लय आनंद झाला लय आनंद लय आनंद झाला रातभर लय आनंद बरं मॅच कुठं बघत होता घरी कुठं माझे बी लय पाळ झालं का रामणांना का सकाळी सकाळलं की मला दार बंद करून घेतलं होतं रामणांना कुठला अरे आमचं भाऊ रामणांना म्हणतोय होय मग काय म्हणू आयन मॅचच्या टायमिंगला मला घराच्या बाहेर काढलं दुसऱ्याच्या जाऊन मॅच बघितली माहितीये का कारण तुला एका दिवशी असं हाकलणार बरं का करणं नाही सावध राहतो हाकलणार नाही भाऊचा लय जीव आहे माझ्या ह्यात थोडा कसं होतं भाऊला यंग जनरेशन पडते रे आपली भाऊला काय कळते मॅच काय 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 त्यांना फक्त भारत पाकिस्तान मॅच माहिती आय पी एलचा त्यांना काय रस आहे का मला तर बाळकोका सारखं म्हणतात इकडे चल तिकडे चल अजिबात नाही जात मी तीच सांगतो त्यांना काहीच कळत नाही आय पी एल मधल्या मॅच महत्वाची मॅच महत्वाची आहे अरे मागच्या बारीला माझं मुंबई इंडियन्स हरलं तर ते आम्ही रमाजदार फटायला लागलो आता काय रे पाणीवाली आला का तोंड काळ करून तोंड लपवतोय लपवतोय माझी झिकी 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 आता कसं वाटतंय गारगार वाटतंय का तू मुंबईने नाही हरवलं ते ना ठेव कुणी हरवलं
हरवलो राजस्थान ने हरवले अरे मुंबई तो लय रहनली असती लय हनली असती मुंबई नी ती राजस्थान काय राजस्थान लय की रे बारका संगैला का अरे बारका पिला न रे बारका पिला न गोल मडली रे तुम्हाला बेकारी रे केली तुमची आमचं दोन्ही चाललं नाही म्हणून कसं वाटतं घर घर वाटतंय का धोनीला आता धोनीचा मार आंब्रेला बोलवून आण जा सकाळचं नाद करायचा नाही मुंबई इंडियन्सचा दुश्मनाचा दुश्मन आपला दोस्त अजून माझी फरशी काळी अजून काकी रोज साधना दुती पण अजून फरशी निघाली नाही त्याच्या दारात मला वाटते ओरिजिनल बॉम्ब आणून वाजवतो अशा फुटल्या पाहिजे चल आमिर तू काय करतोय तू तुला किती उडा लागला मी पप्यार तोंड दावायची जागा नाही राहिली हा राहिला का मॅच हरलीला का अरे हरली म्हणजे काय तवा ती आपल्या बॅट्समॅन फिक्सिंग झाली असेल मला बी तसंच वाटतं 100% ना पप्या हंपायरांना फिक्सिंग झालं असेल बघतो अरे पण कोण आणला का छोटे पण लागा आता पाणी सोडाय गेलो नका कसली कारवा करते मायापाशी त्यांना गोडच वाटणार ना त्यांना कुठं बघवत होतं पहिल्यापासून हा सांग बरं कुठं बघवत होतं मी आता कारणं मारलंच असतं पण ती छोटे आल्यामुळे का बसलो मारायचं होतं ना त्याला आपल्याला का चेन्नई बद्दल बोलतोय तो चेन्नई हरली त्याला आनंद झालाय म्हणल्यावर त्याला सोडायचं वेळ का पापे अरे असं असतं कुठं पण लागा ती लगा फिक्सिंग झाली असं 100% आपल्या मॅच मध्ये अरे छोट्या लहानगाणाला आनंदच होणार की हा त्यांना कुठं बघावते पहिल्यापासून अरे पण त्याची बी मॅच नाही मॅच तर दुसऱ्याचीच आणि एवढा आनंद झालाय जाऊन काय 3 मॅच जिंकले तर ह्यांना वाटतंय मुंबई जिंकल्या गेत वाटतंय मग पण मुंबईला आपण कधीच बाहेर लावले जाऊ दे ना आता हरलं म्हणून काय झालं आहे ना अजून पुढं आहे ना अरे अजून 2 राऊंड आहेत की मग पुढच्या ह्यात दाखवतो ना त्याला गाणाला बी दाखवतो की नाचतोय ना तुझ्यासमोर टोनाटोना करतोय ना काय तो फटाकडं आणल्यात काय म्हणला माझ्या दारात आमिरने आटू मॉम लावलाय आणि मग ती काळी जागा पडली ती लय बडबड करत होता पप्पा थांबलो आता पुढच्या टायमिंगला नाही ना डीजे लावला गावात मग तू बी बोल आणि ह्या गाण्याच्या दारात वाजवणार डीजे अरे फक्त माझ्याच बघ की मी तर तुझ्या पुढत नाचतो बघ की अरे बाहेर माणसान तू नाचायला बघ गाण्याला नाही ना जिरावली तर मग तू बी बघ तीच की चल जाऊ चल जाणार जाऊ चल आमिर मी तुला पाणी सुद्धा सोडलं नाही अरे काय रोज असतं वय पाणी सोडायचं मॅच कधी असती वर्षात नाही एकदा आणि सुट्टी घेतली मग काय बिघडतंय बिंदा सुट्टी टाकत जातो प्यायचं बीच नाही ते सरपंच बिरपंच गेली उडत नाही आता तीच करणार तुझं आहे ना आपलं मॅच आहे ना ते मॅचचं ध्यान ठेवायचं मग काय कोण आहे रे कोण आहे मुंबई इंडियन्स वाले मस्ती आली का कसा धनका बसला धनका कसा बसला अरे अरे हरवलं दुसऱ्या सागाने हरवलं म्हणतो मी तर आता फटाकडा पेटवला मला डायरेक्ट तुम्हाला पेटवायचं होतं अरे गाणं लय नको इकडे बघितलं तर आम्ही एकदा हरलोय आम्हाला हरायची सवय नाही तशी अरे बारक्याने तुमची चुंबळ केली उडुडीच्या सांगाने मुंबईची फिक्सिंग झाली म्हणून आता तर आम्ही काय होत हरलं का नाही माणूस पळ वाट काढतो फिक्सिंग झाली बॉलच डोळ्यावाला बॅड लाईट तिचा अपील तू किती लायकीचा ती माहिती आणि तुझा गर्भी किती लायकीच ना ती बी आम्हाला माहिती भाऊ म्हणतात ना म्हणून तुझ्या सांगत शांतच मला नको सांगू तू किती सांगायचं अरे घरी सांगितलं पाहिजे काही काढू शकते बाहेर
त्यांच्या घरी नाही सांगायचं. मग पोलीस स्टेशनला फोन करायचा. हा कर 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 मी काय करू का सरपंच तुम्ही. अरे मान तुम्हाला देतोय मी. तुम्ही सरपंच फोन लावा आणि बोलवून घ्या पोलीस. दोन ठोक पडलं करा त्यांना की बरोबर सरळ होतो. काय फोन मग फोन लावा. फोन लावा तुम्ही. घरी कशाला सांगायचे. असल्यांची अशी फिरवायची. चांगली रटलाय लावायची. हॅलो लोणकर साहेब नमस्कार. सरपंच बोलतोय सुदाम राम नेवशे कांबळेश्वर. अहो गावात या क्रिकेटच्या वाजावरून पन्नाची वादावादी चालली. या आज चार पाच पोरं एकमेकांना गाचांडत होती. हा आणि खून पडू शकतो. रामभाऊचा गण आहे मेन म्हणून सांगा. हा त्याच्यामध्ये रामभाऊचा गण आहे. त्याने काय केलं दोघा तिघांना चांगलं मारलंय. तुम्ही या साहेब. या साहेब नाही तर काय होईल माहिती का. ते सगळं गावाच्या खापर फुटल. पप्पूला मारलाय. पप्पूला सांगा की कर्मचारी. हा पप्पूला मी मारलाय साहेब. या लवकर. बर 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 ओके निघाले साहेब निघाले. ते आपल्याला वाढ बोलत होते ना. ऐकून घ्यायचं. असा काटा काढायचा असतो. तू सांगू नका कोणाला. नाही तर मग पाच येते ते सगळं परत. तुमच्या उगाशाला येते मी असता नाही. चला पप्पू सर एक थोडी पण नका. आमचं चेन्नईला बोलतो यो. मग पहिला बोलला. बारीक एवढं भांडण करायला तुम्ही काय तुमच्या मारलंय रामभाऊ सभा साहेब तुम्हाला दोघांना. आम्हाला कधी मारलंय तवा. म्हणल्याची त्या बायका पाच पाना जमल्या. म्हणल्या सुभाषराव चंद्रबाच्या नाकातोंडात माती जावस्तो गुलमळून गुलमळून घेतलंय. कोणी घेतला. आम्ही नसतो आलो तर या शेणेनी एवढी मोठी भांडणं चालली होती. मेल असत याकडे बाळासाहेब. काकाशेवर भांडणं झाली. तेच आता विचारायचं. बरं झालं तुम्ही बोला की कसले काय हे कार्ट होत. हे माणसं आमचं होत नास्क कार्ट. ही त्याला टाकला एक ठोक. आम्ही दोन टाकायचं नव्हतो एका टाकला. अहो काय तवा चेन्नई हरले म्हणून त्याने आमच्या मोर फटाकड वाजवतोय. फटाकड वाजवतोय म्हणून तुम्हाला सांगतो भाऊ. आज तर अण्णांची बंदूक असते ना दोन दोन गोळ्या तुम्हाला घातल्या असत्या दोघाला. पी इथे ना लायकायत ही दोघा बाळ काका. तू तर लय मोठा गुंड झाला. गोळा का लागला बा. अजून मिसळून फुटला का नाही ढोर. मग तुम्हाला सांगतो जेव्हा आमची मुंबई हल्ली ह्यानी माझ्या अजून फटाकड वाजवायचे काय कारण होती. तुला ठोका टाकेली एक मुंबई चेन्नई वर भांडण करत बसलाय. हा आण आहे का घरात खायला. मुंबई जिंकलेन चेन्नई जिंकलेन त्याच्यावर भांडणं. लाज वाटत का थोडं तरी सांगताना. मुंबई हरलं होतं फटाकडा वाजवला. तुझ्या वाजव एक फटाकडा का नाही. मग त्याला सांगा की नीट त्याला पण सांगतो. तो पण त्याना म्हणून बोल इथं आमिर आय बाप कष्ट काय त्या रानात मारणाचे. हा त्यांच्या कष्टाची जाणीव आहे का. आणि चेन्नईच्या बाजूने गेलाय तिकडे. बाळका आम्ही रस्त्याने नुसतं येत होतो. आणि डायरेक्ट आमच्या अंगावर फटाकडं फोडलं भाऊ. ह्याला कधी काय बोलत मी. आपण घातल्या घरात कधी काय बोललो का भाऊ मी. पण ह्याने आपली बाजू घेतली पाहिजे का. असं गावासमोर तमाशा करतो बघा प्रत्येक वेळेस. हि तर तू सती सावित्रीचा आणखी मार सुरू. एकाच वाजवेन कमी झाले का मागचे. कालचा विषय कालचाच विषय. ह्याला मी काम सांगितलं. म्हणलं गणा रानातली कामं बघ. गुरांचं नीट नीटकं बघ. गाय पुढे मोठा ढीग लावलाय. मला दिवसभर तिच्याकडे बघायलाच नको. मला मॅच बघायची. मेबी दिला हकलून म्हणलं भाग दुसऱ्याच्या घरी. अरे वा अण्णांना माघारी बोलायला लागलाय. अहो दोन दिवस झालं व्यायाम सोडलाय. त्याचं कुठं जेवणावर लक्ष नाही. आणि निघालाय तिकडे क्रिकेट बघायला. अण्णांना माघारी बोलावतो. एवढा मोठा झाला होता अण्णाच्या पेक्षा. अरे येड लागलं येड. यांना खेळतोय कुठला देश हारतोय कुठला देश. आणि तुम्ही भावंडासारखी राहणारी एकमेकाबरोबर भांडणं करता वगैरे. अरे गाणा चेन्नई मध्ये काय तुला माहित आहे का. लोंगे घालतात चेन्नई मध्ये. महाराष्ट्रात लंगा घालतात. ती माहिती का तुला. हे बाळो सुभाषराव काय म्हणतात गपचूप ऐकून घे. काय काय चेन्नईचं. चेन्नई मध्ये ब्रावो खेळतोय. आणि मुंबई इंडियन्स मध्ये पॉलर. दोघं एकमेकांच्या विरोधात आहेत. पण ती वेस्ट इंडिजला जाताना ना एकाच विमानाने जाणार. एका शिटावर जातात पैसे कमवून भारतातले रक्कम तिकडे नेतात. बायकांना दागिने हे करतात. लाज आहे का. विमानातली माहिती का तुम्हाला. दोन शिटावर बसून जातात. एका शिटावर बसून नाहीत. पण एकी किती बाळासाहेब. एक शेजारी शीट असतो एका शिटवर. आता तरी कळलं का तुम्हाला. काकार चल भांडणं.
कटाको एक एक ठोका अजून मी हे बघा चुकलंच खरं मी नीट सांगतोय अजून पण सगळ्या भारतातल्या सगळ्या परदेशातल्या खेळाडूंच्या माहितीसाठी सांगतो तुमच्या बी माहितीसाठी सांगतो माझ्याकडे बापाकडे 40 एकरच्या मेहनती गावचा पुरा करण्यात आणि 35 एकर विकली त्याची ही बेवळाच आहे जर आमच्या पोरांना जर भरा कळलं क्रिकेटच्या नादात त्या काय करता नादच पुरा करेन आणि तुम्हाला बी वाजवीन मग का ठेवले 5 एकर टाका की कोणकोणाची वाट बघताय कुठं भांडण टाका की कोण एवढे भांडण अजून पेटले नाहीत बरं ऐका भारतीय खेळाडू असेल किंवा परदेशातले खेळाडू ठीक आहे आता आपण म्हणतो की त्यांना भली मोठी रक्कम मिळते पण त्याच्या पाठीमागं किती त्यांचं कष्ट होतं किती मेहनत घेतली होती कशी इथपर्यंत आले हे बघितलं पाहिजे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवलं पाहिजे प्रत्येक वेळेस माझ्या संघ असतो बाळू काका पण आयपीएलची मॅच चालू झाली की एकमेकाच्या अंगावसारखं जात असतो बघितलं सांगतो क्रिकेट असो कोणताही खेळ असो सांघिकता असली पाहिजे एकता असली पाहिजे भांडण तंटा करून मोठे होत नाहीत खेळाडू तुम्ही कोणासाठी भांडताय रे हा क्रिकेटर असो खेळाडू असो नाव कमवून पैसे कमवून घरी जातात आणि तुम्ही ह्याचा चाहताय ह्याचा चाहताय ह्याच्यामुळं मी मारतो त्याच्यामुळं तू मारतो असं करू नका सुभाषराव पोलीस कसं काय आले पोलीस पंच मेंबर हां पोलीस मग काय राबव सुभाषराव मी घरी जातो नमस्कार सर जय हिंद नमस्कार जय हिंद काय नाही ते जय हिंद मानणाऱ्याच्या हातात बघा काय काय झाले डोकं फडून काठी कशाला घेतली ती एक गणू नावाचा खोंड पाळलाय मी जरा तिकडे तिकडे पळतय ती मेक मेक करायची गाववाले अध्यक्ष कोण लपतय तुमच्या मग पुढे या गाववाले माझी साखर वाढती बर का अध्यक्ष नेते हा माणूस ज्या पण वेळी मी येतो ना कायम दारू पिलेला दिसलाय पण बिचारा कधी कोणाला शब्द बोलत नाही कधी आगावपण करत नाही रे शांत स्वभावाचा माणूस आहे हा सुभाषराव माझग्याला साहेब गरीब म्हणायला लागल्यात मला तुम्हाला वाईट म्हणतात का काय ह्यांनी गावाला सळो की पुळ केलंय साहेब ह्यांचीच प्रशंसा आणि ह्यांनाच नाव असते खरं सांग का किती माझ गाय ती नको आपला मित्र हो एक नंबर माणूस आहे आता झाली काय करू बुढे मला ते सांगा काय नाही किरकोळ झालं होतं पण ती मिटवलं आम्ही सगळ्यांनी बसून किरकोळ म्हणजे नेमकं काय झालं होतं मला सरपंचांनी सांगितलं डोकं फुडापुडी झाली पा काय सरपंच काय सांगणं काम आहे ऐका जागरूक नागरिक आहे गावामध्ये एवढे अराजकता माजते आणि तुम्ही प्रतिष्ठित नागरिक तुम्ही अध्यक्ष अण्णा तुम्ही ते एवढं गावात येऊन तुम्ही शांतता हे करताय पाहुणे माणसं तुम्ही तुम्ही नेहमी ऐकतो मी अण्णांचं चांगलं काम असतं तुमचं चांगलं काम ना पाहुण्याचं गाव आहे सांगण्याचा प्रयत्न करतो पण हुडबुद्धीची पोर आहेत काय झालं का शेवण तिथे काय झालं साहेब सांगतो आता आयपीएलचं वार आहे आणि पोरांचं नाही का चेन्नई आणि मुंबई इंडियन्स हे जिंकलं की म्हणायचं ह्याने टेटर्स ठेवलं हे जिंकलं की टेटर्स फटाकडे वाजवायचे आणि तो झाला तंटा आणि ह्या 4 जणांच्या मध्ये झाली किरकोळ मारामारी सर हा पैलवान ना आपला हा गाणं पैलवान साहेब रक्तपात झाला असता रक्तपात पैलवान तू चांगली मागच्या वेळी कुस्तीला तुझे कसे पोस्टर लागले होते तशा गोष्टी करा तुम्ही काहीतरी हा कुठली नाद करावत सर त्यांची किरकोळ भांडणं झाली सरपंचांच्या पण काहीतरी कानाविषयी गेला हा आणि मी सरपंचांना नेहमी सांगतो किंवा गावात काय असा प्रकार घडत असताना ताबडतोब साहेबांना कॉल करा म्हणतो का नाही सरपंच मी म्हणलंच नाही आतापर्यंत नाही मी म्हणलं होतं पण तुम्ही टाळा काठी त्यासाठीच घेतली होती काय करायची काठीनं कोणाचं चांगलं झालं काय झालं त्यासाठी होती काठी ती बैल घेतलाय त्या बैलाला बांधायसाठी ती काठी घेतली मेक मेक करायची सर अक्षरशः ह्या पोरांना 10 वेळा सांगून दमलो आम्ही की बाबांनो क्रिकेट क्रिकेटच्या जागेवर राहते तुम्ही का डोके फोडताय अक्षरशः साहेब फडाफडा मीच 2-4 वाजवल्या आपले लेकरं म्हणून काय करणार पालक म्हणून तुमचं काम आहे ते केलंच पाहिजे वेळेत आवर घातलीच पाहिजे त्या गोष्टींना परंतु आमची चूक लक्षात आल्यावर आम्ही ऐका बाळांनो बरोबर आहे तुम्हाला एक माहिती ह्या आयपीएल वरून या क्रिकेट वरून फार मर्डर झालेले आहेत काय झालं जीवानिशी गेला जाणारा जीवानिशी गेला काय मिळलं ऐका का तेच करायचंय आपल्याला हा आयपीएल क्रिकेट तुम्हाला एक मनोरंजनासाठी घेतलेला आहे मनोरंजन घ्या त्यातून क्रिकेटच्या दरम्यान साहेब अक्षरशः ही पूर माघारी बोलायला लागली कोण म्हणते मला टी व्ही बघायचा आहे मी काम ऐकत नाही इतकं उघडसारखी वागायला लागली पूर साहेब
हा आमचा कर्मचारी बघा ना, आम्हाला म्हणला तुम्ही पाणी सोडा, मला सुट्टी पाहिजे. सगळ्या गावात हाहाकार माजला, पाणीच नाही. महिलांचा मोर्चा आला घरावर. नाही, यांना समजून सांगितलं की सरपंच आता कुठल्याही खेळाकडे खेळ या भावनेनं बघा, त्यांना पण ते समजलं आपली चूक झाली म्हणून. गावात कुणाला पण विचारा, तुम्हाला सगळी सांगणार, पाच गावात माझं नाव सांगणार, एक नंबर पोरग म्हणून. नाही गुणी पोरग आहे ती, पोरा सरांच्या नादानी थोडस झालं. असती तरुणाई असती, सगळ्यामध्ये रग असती. अध्यक्ष तुम्हाला माहिती आहे, त्याच वयातून तुम्ही गेलेत, परंतु वेळेत लक्ष घालणं तुमचं काम आहे. काय माझ्या पुतण्याची तक्रार मेंबरने केली, मला काहीच वाईट वाटण्याचं कारण नाही सर, कारण त्याकडून चुकलं तर काय त्याच्या पुढे कोण सुद्धा. तुम्ही फक्त यांची तक्रार केली की तुम्ही समजावण्याचा प्रयत्न काही केला का सर? अरे रवीची भाषा बोलते ते होतं, तुम्ही केलं काय मग? आम्हालाच म्हणलं तुम्ही निघायचं, तुम्ही निघायचं. हा पोरगा हे मिटलेलं माहित होतं का तुम्हाला? मिटलेलं माहित नाही. मांडीच्या आणलं पडून मिटवलं. ऐका ना सर, कुस्तीला एक रुपया देणार नाही, पण दुसऱ्याच्या पोराला पैडवानकी करत असताना नाव ठेवणार, असं बी करू नका. मी विनंती करतो साहेबांसमोर, कुस्तीला रुपये जरी कुस्ती नाही झाली तर घरपोच पैसे गेलेत आणि पलवानांचं नालायक म्हणतो. अरे चेन्नई वाले आणि मुंबई इंडियन्स वाले या पुढे मिठी मारा सर. धोनी आणि रोहित शर्मा या, बाकीचे कुठे प्लेअर परदेशात आलेले मागवलेले बरं वाटलं. छान छान छान. आता असे गळे फक्त माझ्या पुढे नाही, कायम गळ्यात गळे घालून राहायचं बरं का? आम्ही दोघे भाऊ, तुम्ही पण यांच्या गळ्यात गळे घालून राहा. आनंद होतोय का? दुःख वाटतंय? आनंद वाटतोय. आनंद वाटतोय ना? सख्य चुलत भाऊ आहेत दोघ. आम्ही दोघे भाऊ कायम गुन्हा गोविंदाने राहू, नाहीतर मग तुम्हाला माहितीच आहे प्रत्येकाच्या वेळेला तुम्हाला यावं लागतं. नाही नाही नाही, माझं कामच आहे ते. माझं कामच आहे. तुमचं गाव एवढं नावाजलेलं गाव आहे की आनंद वाटतो मला. बाळू चच्चा घेऊ बाळू. आमच्या घरी चला की नाही. नको नको नको.